नमस्कार, मी संदीप देसाई, सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उभे राहणार आहेत. भास्कर जाधव यांनी या जागेवर दावा केला होता, पण पक्षानं तटकरेंना पसंती दिली आहे, त्यामुळे भास्कर जाधवांना पक्षानं पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत. त्यांच्या जागा वाटपावरून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. दोन्ही पक्षांचं आता 2020 जागा लढवण्यावर एकमत झालंय आणि राहिलेल्या 8 जागांबाबत निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे. नारायण राणे सध्या भाजपसोबत आहेत. त्यांना लोकसभेची जागा असेल तर त्यांनी आधी पक्ष सोडावा, मग त्यांच्या जागेचा निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत शहर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राणे यांच्याबद्दल चर्चा झाल्याचं सूत्रांची माहिती आहे. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. यावेळी 2050 पर्यंत देशाला अनेक मराठी पंतप्रधान मिळतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. नगर पॅटर्न नंतर शिवसेनेच्या हालचालीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. राम मंदिरासाठी आता उद्धव ठाकरे गोदावरीची महाआरती करणार. यानंतर उद्धव ठाकरे वाराणसीत जाणार असल्याचं कळतंय, त्यामुळे गोदा आरतीवेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसचे औरंगाबाद येथील जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा पण केलेला आहे. दानवे यांचा जालन्यातून पराभव केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नसल्याची शपथ अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे. नगरमध्ये शिवसेनेनं पाठिंबा मागितला नाही, मागितला असता तर तो आम्ही दिला असता, असं वक्तव्य केले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी. शिवसेनेबद्दल आमच्या मनात संशय नाही, मात्र शिवसेनेनं तशी काही भेट घेतली नाही असंही ते म्हणाले. राज ठाकरे 7 आणि 8 तारखेला दिल्ली दौऱ्यावर आहेत, पण त्यांचा हा दौरा खासगी कारणासाठी. राज ठाकरेंच्या मुलाचं अमितचं 27 जानेवारीला लग्न आहे, त्याचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला जाणार आहेत. यावेळी राज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लग्नाची पत्रिका देणार असल्याची माहिती मिळते. एसटी ओबीसी आणि मुस्लिमांना त्यांचे अधिकार दिलेच पाहिजेत अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली. काल अमरावतीत आझाद यांची जाहीर सभा झाली. भाजप आणि मित्रपक्षांना मदत करू नका असं आवाहनही त्यांनी केलं. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचे म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाती गोठवण्याची नोटीस सेबीनं काढलेली आहे. गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे आदेश सेबीनं दिले होते, पण लोकमंगलने हे आदेश पाळले नसल्याचं सेबीचं म्हणणं आहे. शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही. आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील, असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्यामुळे पक्षात आणि विरोधकांमधून भाजप उमेदवार कोण याबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी युतीबाबत शिवसेनेला कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही, असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते, तर राज्यातील 48 जागांची चाचपणी करत असल्याचंही दानवे म्हणाले. बीड जिल्ह्यामध्ये दासखेड गावाला लागलेल्या लॉटरी संदर्भात मोदींनी आपला आकडा पूर्ण केल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. 15 लाखांच्या आश्वासनाबाबत मोदीजीच व्यवस्थित उत्तर देतील, पण आमचं सरकार आल्यापासून विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेत असंही त्या म्हणाल्या. युद्धाच्या काळात जर राफेल विमानात बिघाड झाला तर 36,000 कोटी खर्च करून घेतलेली ही विमानं कचऱ्यात टाकावी लागतील. तसंच रिलायन्सच्या नादाला लागून देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली आहे असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. राफेलबाबत खुली चर्चा सुरू झाली हे चांगलं झालं, कारण राफेलमध्ये घोटाळा नक्की आहे असं वक्तव्य पुण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तर मोदी राफेलच्या बाबत मौन सोडत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. सोबतच पक्षाचा पराभव रोखण्यासाठी आता अमित शहा लातूरला येणार असल्याचंही बोललं जातंय असंही चव्हाण म्हणाले. लातूर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय. निलंगेकरांच्या कार्यकाळातच लातूर जिल्ह्यात हप्तेखोरी आणि खंडणीचे प्रकार वाढत चाललेत असा दावा साळुंके यांनी केलाय.
वेगवेगळ्या बिणांचा संग्रह करणाऱ्या राहीबाईंची व्यथा न्यूज 18 लोकमतने मांडल्यानंतरच ती जगासमोर आली, त्याबद्दल मी न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. राहीबाईंचं घर बांधायच्या कामाला सुरुवात झाली आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते. भुसावळ तालुक्यातल्या साकेगाव इथं बोगद्यावर लोखंडी अँगल लावल्यानं शेतकरी संतप्त झाले. याच बोगद्यातून त्यांची वाहतूक होत असते, भिंती खराब होत असल्याचं कारण देत रेल्वेनं या अंडरपास बोगद्याला अँगल लावले होते. पोलीस प्रशासनाला जालना जिल्ह्यामध्ये शांतता हवी असेल तर संभाजी भिडे यांना जिल्हाबंदी करावी असा इशारा जिल्ह्यातील बहुजनवादी संघटनांनी दिला आहे. त्या 6 तारखेला आरएसएस आणि भाजपनं संभाजी भिडे यांची सभा आयोजित केली आहे, म्हणून विविध संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन भिडेंच्या सभेला तीव्र विरोध केला आहे. उसाला 1 रकमी एफआरपीची रक्कम माळेगाव कारखान्याने द्यावी या मागणीसाठी माळेगाव कारखान्यावर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. गेटकेनचा ऊस न घेता सभासदांचा ऊस गाळपासाठी आणावा यासाठी कारखाना बचाव शेतकरी कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या टाकळ खोपामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाले. गावामध्ये पाणी उपलब्ध नसल्यानं महिलांना पायपीट करत दूरवरून पाणी आणावं लागतंय. महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यातच जातोय. वाशिम जिल्ह्यातल्या चिखली सुर्वे गावामध्ये भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या मदतीनं जलसंधारणाचं काम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे भूगर्भातला पाणीसाठा वाढणार आहे आणि जमिनीचीही सुपीकता वाढणार आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मापाई तोलाईवरून वाद सुरूच असून हमाल मापाडीचा आंदोलन काही केल्यास संपायला तयार नाही आहे. गेल्या 8 दिवसांपासून बाजार समितीमध्ये कामगारांनी आंदोलन पुकारलं असून बाजार समितीतील कामकाज ठप्प झालंय. नववर्ष सुरू झाल्यापासून धुळे महानगरपालिकेचा कारभार चांगला सुधारला असल्याचं दिसून येतंय. सत्ताधाऱ्यांनी शहराला धूळमुक्त करण्याचा संकल्प केला असतानाच महापालिका प्रशासनानंही कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. दुष्काळी उपाययोजना तत्काळ लागू करा या मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी चारा छावण्या, टँकर आणि रोजगार याबाबत सरकारनं तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे लेंडवे चिंचाळे गावातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली. दरम्यान ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवत ठेकेदाराची वाहनं रोखून धरली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून 11 वाहनं तहसील कार्यालयासमोर आणली. बाळे परिसरामध्ये पद्मावती नगर या भागामध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे तेथील लोक बोरचं पाणी पित आहेत. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवत आहेत. पण सत्ताधारी कामं करत नसल्यामुळे बसपच्या 4 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौर शोभा बनशेट्टी यांच्याकडे दिलाय. बुलडाण्यातील नांदुरा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह 2 कर्मचाऱ्यांना 2,65,000 लाच घेताना पोलिसांनी रंगे हात पकडले. विकास कामांचं थकीत बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी मुख्याधिकारी अजित कुमार डोके आणि लेखापाल तोषणा लोनागरे यांना अटक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उस्मानाबादमध्ये शिवसेनेत बंडाळी झाली आहे. त्या लोकसभेसाठी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तिकिटात गडबड झाली तर शिवसेनेची गाठ माझ्याशी असा इशारा शिवसेनेचे भूम परांडा वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला. अहमदनगरमध्ये लष्कराच्या कॅम्प परिसरामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला. एक आरोपी लष्करी गणवेशात सापडला असून त्याच्याकडे बनावट आय कार्ड सुद्धा सापडलंय. जालन्यामध्ये 2 दिवस बालशास्त्रज्ञांची मांदी आळी पाहायला मिळाली. जालन्यातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलंय. जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय हा यंदाचा विषय आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपल्या शेताच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडतात, मात्र त्यामुळे बऱ्याच वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. धुळे जिल्ह्यात महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते यांचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनाला 150 हून अधिक स्टॉल लावण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील मद्यविक्री दुकानांच्या परवाना नूतनीकरणाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. किमान 3,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू होणार आहे.
नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीने भाजीपाला महागलाय. भाजीपाल्याच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. भोपळा, भेंडी, टोमॅटो, कारले, दोडका, वांगी आणि मिरचीचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असल्यानं भाज्या महागल्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झालेला आहे. मुंबईकडे सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटला आहे. ट्रकनं पुणे लेनवर जात 3 वाहनांना धडक दिली आणि या भीषण अपघातात 3 महिलांसह 2 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा ते चांदुरा बाजार रोडवर बस उलटून 34 प्रवासी जखमी झाले. रस्त्याचं बांधकाम सुरू असताना मागून येणाऱ्या गाडीनं ओव्हरटेक केल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला आहे. दरम्यान जखमी प्रवाशांवर मध्ये काही विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे. नागपूरमधील गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची बोट बुडाली आहे. यामध्ये एक जण बुडाला असून एनडीआरएफ त्याचा शोध घेत आहे. अरविंद लेकुरवाळे असं त्या तरुणाचं नाव असून त्याचा शोध सुरू आहे. जळगाव शहरातल्या काव्य रत्नावली चौकामध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्रांचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. मात्र यातील एक रिव्हॉल्व्हर लंपास झाल्याचा प्रकार घडला. इतका पोलिसांचा ताफा इथे असताना चोरी कशी झाली त्यामुळे खळबळ उडाली आहे. बुलडाण्याच्या खामगाव सोनमध्ये सोनसाखळी चोरांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली. भर दिवसा झालेल्या हेल्मेटधारी इसमांनी विवाहितेच्या गळ्यातील सोन्याची पोत पळवली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. सातारा पुणे महामार्गावर शिरवळजवळ पहाटे टँकरला अपघात झालाय. अपघातानंतर टँकरनं पेट घेतला. आगीत संपूर्ण टँकर जळून खाक झालाय. आगीनंतर पोलिसांनी काही वेळ वाहतूक बंद ठेवली. पुण्यातल्या चंदनगर इथं रस्त्यातच बसने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बस जळून खाक झाली आहे. हिंगोली शहरात मोकाट कुत्र्यानं हैदोस घातलाय. शहरातील जुन्या वस्तीमध्ये मंगळवार जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरामध्ये, त्याचबरोबर महेश चौक इथं 3 जणांना ताबा घेतला. या ठिकाणांवर हिंगोली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये 7 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये ही घटना घडली आहे. महेश पवार असं या मुलाचं नाव असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. येत्या फेब्रुवारी महिन्यात सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला राज्य सरकार 2.5 लाख रुपये देणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली आहे. येत्या 11 जानेवारीपासून यवतमाळ इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते होत असून हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. साहित्य संमेलनाचं गनिमी काव्यानं उधळून लावू असा एक सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यवतमाळचे नेते आणि राज्य उपाध्यक्ष राजू उंबडकर यांनी दिलाय. काल पुन्हा एकदा राफेल प्रकरणावरून लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत उत्तर देताना काँग्रेसवर घनाघाती टीका केली आहे. कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं राफेलचं डील केलं नाही असा आरोप संरक्षण मंत्र्यांनी केला. निर्मला सीतारामन यांच्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला. लोकसभेत राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा डोळा मारलेला आहे. लोकसभेत राफेलच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी आग मिचोळी केली. अण्णा द्रमुकचे खासदार तंबी दुराई हे आपला मुद्दा मांडत असतानाच राहुल गांधींनी डोळा मारला. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली असून आता 10 जानेवारी रोजी पुढली सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केवळ काही सेकंदांमध्येच कालची सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी आता 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार आहे. राम हे केवळ हिंदूंचंच दैवत नाही तर संपूर्ण जगाचं दैवत आहे. या प्रकरणाचा वाद सोडून मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत आणि हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी वीट लावायला जाईल असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केलंय. मायावती आणि अखिलेश यादव यांनी आघाडी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र येऊन मोदींसमोर मोठं आव्हान उभं करणार आहेत. भारतीय अनेक बँकांना 1000 कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला विजय मल्ल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्ट यावर निकाल देईल. मध्यसम्राट विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याबाबत हा निकाल असणार आहे. नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्याचं वादळ शमत नाही तोच त्यांचं दुसरं वक्तव्य समोर आलंय. आपल्या देशात धर्माच्या नावावर तिरस्काराच्या भिंती उभारल्या जात आहेत. निष्पाप जीवांचा बळी घेतला जातोय. संपूर्ण देशात तिरस्कार आणि अन्याय यांचा नंगाना सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे.
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांची आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केला आहे. भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी आठवलेंनी केली आहे.